नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं ब्रेडचं एक नवीन रेसिपी बनवणार आहे. तर झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं मी ब्रेड घेतलेले आहेत. तर आज आपण इथं चार ब्रेडचं इथं बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं पहिलं तीन ब्रेड घेतलेले आहेत. तर ह्या तिन्ही ब्रेडला मी इथं पहिलं बटर लावून घेणार आहे. बटरला मी फ्रीजमधनं एक 15 ते 20 मिनटं झालं बाहेर काढून ठेवलेलं होतं. तर असं थोडंसं पातळ इथं झालेलं आहे, म्हणजे बटर ह्या ब्रेडला लवकर लागतं आहे. तर बटरला थोडंसं इथं बाहेर काढून ठेवायचं. तर मी सगळीकडं इथं बटर लावून घेतलेलं आहे तिन्ही ब्रेडला. तर एक ब्रेड आहे तो बाजूला ठेवून दिलेला आहे. तर आता ह्यामधलं अजून एक इथं बाजूला काढून ठेवते. त्यानंतर मी इथं दोन ब्रेडला एक इथं हिरवी चटणी आहे, तर हे हिरवी चटणी मी इथं ब्रेडला लावून घेणार आहे. तर आधी आपण इथं दोन्ही ब्रेडला लावून घेऊयात हिरवी चटणी. तर तुम्ही हिरवी चटणी आहे तो कमी जास्त लावू शकता, किंवा हिरवी चटणी नसेल तर तुम्ही इथं टोमॅटो सॉससुद्धा लावू शकता. तर हे बघा, मी इथं दोन्ही ब्रेडला इथं लावून घेतलेलं आहे. तर मी इथं दोन्ही ब्रेड बाजूला काढून ठेवलेलं आहेत. त्यानंतर ह्या चटणी लावल्यावर इथं उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. तर त्याला मी असं गोल गोल कट करून घेतलेले आहेत. तर बटाटे पहिलं उकडवून घ्यायचं, त्यानंतर थंड झालं की त्याच्यावरची साली काढून असं ह्याचे काप करून घेतलेले आहेत. थोडंसं चाट मसाला, थोडंसं काळी मिरी पूड, थोडंसं धनिया पूड असं इथं सगळं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे चटणी लावलेलं दुसरी बाजू इथं ठेवून घ्यायचं आहे. तर हे चटणी लावलेलं बाजू ते वरच ठेवायचं आहे. तर ह्याच्यावर आता पण इथं कांदा आहे तो उभा असं बारीक कट केलेले आहेत. तर ते इथं घालून घ्यायचं आहे. तर ह्याचं सगळ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घालू शकता. तर थोडेसे कांदा इथं घालून घेतल्यावर मी काकडी इथं घेतलेले आहेत. काकडीलासुद्धा पातळ असं गोल कट करून घेतलेले आहेत. तर तेसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथं टोमॅटोसुद्धा घालून घेतलेलं आहे. तर टोमॅटोसुद्धा गोल असं बारीक कट करून घेतलेलं आहे. त्याच्यावरसुद्धा चाट मसाला, थोडंसं काळी मिरी पूड घालून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी इथं तिसरासुद्धा ब्रेड घेतलेला आहे, त्यालासुद्धा बटर आणि हिरवी चटणी लावून घेतलेलं आहे. ते पण ह्या ब्रेडवर ठेवून दिलेलं आहे. तर आता ह्याच्यावर मी इथं शिमला मिरची बारीक असं कट करून घेतलेलं आहे थोडेसे उभे. तर ते सुद्धा मी ह्याच्यात घालून घेतलेलं आहे. ह्याच्यावर थोडंसं मी मीठ आणि चाट मसाला घालून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी इथं चीज घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं कोणतंही चीज घालू शकता. तर मी इथं हे चीज इथं किसून घेतलेलं आहे. तर तुमच्याजवळ इथं चीज स्लाइस असेल तर तेही तुम्ही इथं ठेवू शकता. तर मी इथं किसलेला चीज सगळीकडे लावून घेतलेला आहे. तर तुम्ही कमी जास्त चीज इथं वापरू शकता. आता त्याच्यानंतर मी इथं चौथं ब्रेड घेतलेलं आहे, त्यालासुद्धा बटर आणि हिरवी चटणी लावून घेणार आहे. एका साईडला हिरवी, एका साईडला बटर, एका साईडला हिरवी चटणी इथे लावून घेतलेलं आहे. बटरचं साईड हे वरच ठेवलेलं आहे मी. तर आपलं इथं हे ब्रेडचं बनवून तयार झालेलं आहे. तर आता आपण ह्याला एक तवा गरम करायला ठेवून दिलेलं होतं. तवा गरम झालेला आहे. तर आता ह्याच्यावर एक चमचा बटर घालून घेतलेला आहे. बटर किंवा तूप काही लावून घेऊ शकता. तर आता हे मी ब्रेड इथं ठेवून घेतलेला आहे. गॅस आहे तो बारीक आहे आणि बारीक गॅसवरचे ब्रेड असं ठेवून दिल्यावर त्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावर असं दाबून घ्यायचं आहे. तुम्हाला जर असं उलटण्याने दाबायचं नसेल तर प्लेटवर एक काहीतरी जाड असं वस्तू ठेवा. तर एक 2 मिनिटानंतर मी पलटी करून घेतलेलं आहे. हे बघा, खूप छान असं कलर दिसत आहे, क्रिस्पी असं झालेले आहेत. तर ब्रेड लवकरच कुरकुरीत असं होतात. तर खूप छान असं कलर आलेलं आहे. तर इकडच्या साईडनं मी ताट न झाकता असंच ह्याला दाबून भाजून घेतलेलं आहे. तर आता मी ह्याला बाजूला काढून घेते. तर तुम्ही ह्याला ब्रेड चीजी सँडविच असं सुद्धा म्हणू शकता.
खूप छान आहे आणि झटपट झालं की नाही, झटपट होणारी रेसिपी आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर आता आपण ह्याला कट करून घेऊयात। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला कट करून घेऊ शकता। ह्याचे 2 किंवा 4 भाग तुम्ही इथं करू शकता, किंवा मोठे ब्रेड असेल तर तुम्ही ह्याच्यात 3 कट करू शकता। 3 कट म्हणजे 1-9 इथं होतील, छोटे छोटे असं चौकणी। तर हे बघा, मी त्यातला एक छोटासा भाग इथं घेतलेला आहे, खूप छान दिसत आहे। हिरवी चटणी व चीज ही तो खूप छान दिसत आहे त्यात। तर तुम्ही हे असंच खाऊ शकता, किंवा हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत हे खाऊ शकता। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।